26 एप्रिल रोजी कागर हा मराठी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत असून या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने औरंगाबादला भेट दिली. सर्वत्र निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहे. जुनं बुलंद नेतृत्व थोडं बाजूला राहून नव्या नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी धुरंधर राजकारणी या निवडणुकीत कंबर कसताना दिसतायत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण राजकारणाचा वास्तववादी घेऊन आयकॉम 18 स्टुडिओ आपल्या भेटीला घेऊन येत आहे. आयकॉम 18 स्टुडिओ प्रस्तुत आणि निर्मिती आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने दिग्दर्शित हा कागर चित्रपट येत्या 26 एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. पहिल्याच चित्रपटातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू तब्बल 3 वर्षानंतर रसिकांच्या भेटीला येत आहे. तळपत्या उन्हात झळाळून निघणार तिच्या स्वप्नांचा गुलाल उधळणार, जुना जाणार तेव्हाच नवा येणार अशा आरोळ्या देत रिंकू राजगुरू कागरच्या प्रचाराला रणधुमाकीत नव्या जोशात उतरली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. रिंकू राजगुरू शुभंकर तायडे आज औरंगाबाद शहरामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. ग्रामीण राजकारण, महिला सबलीकरण आणि आजच्या समाजकारणाचे वास्तववादी चित्रण करणाऱ्या चित्रपटात रिंकू राजगुरू अत्यंत सशक्त भूमिकेत रसिकांना दिसणार आहे. तर शुभंकर तायडे हा नवोदित अभिनेता या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. एकीकडे हळूवार प्रेम आणि दुसरीकडे राजकारणाचा पट मांडणारा आणि वास्तवाला थेट जाऊन भिडणारा हा कागर चित्रपट येत्या 26 एप्रिल पासून रुपेरी पडद्यावर येत आहे. तर हे आम्ही कुठेतरी कागरच्या माध्यमातून करायचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. पुढचा प्रश्न मला रिंकू तुला विचारायचा आहे. आता सगळे आर्ची या नावानेच तू एवढी फेमस आहे आणि आता राणी हे कॅरेक्टर तू स्वीकारलं आहे, सो काय डिफरन्स वाटतोय तुला या दोन्ही कॅरेक्टर्स मध्ये? नमस्कार. आता वेगळेपण तर खूप आहे, कारण आर्ची मला वाटतं की दोघी फक्त ग्रामीण भागातले आहेत आणि खूप आत्मविश्वासी आणि धाडसी पोरी आहेत आणि एकदम रांगडा अंदाज आहे. नाही नाही, राणी तशी नाही आहे. ओके. राणी खूप समंजस आहे, विचार करते, माणसांच्या भावना जाणून ती वागते, ती सगळ्यांना मदत करते. तशी आर्ची एकदम बिनधास्त जाऊन प्रपोज करणारी, ट्रॅक्टर चालवणार, तिला कुणाच काय नाही, बुलेट चालवणारी. हो, पण राणी एक खूपच वेगळी भूमिका आहे जी राजकारणात पण येते, स्त्रियांसाठी काहीतरी करते आणि तिचा तो अख्खा प्रवास आहे. जणू राणीला एका पॉइंट नंतर कागरच फुटतो असं मी म्हणेन. आणि 3 वर्षानंतर तू स्क्रीनवर आम्हाला दिसतीयस, सो या 3 वर्षामधला तुझा प्रवास कसा होता आणि आता कसं वाटतंय तुला? खूप आनंद होतो एकतर की कागरच्या माध्यमातून सगळ्यांना भेटायला येते. 3 वर्ष अनेक गोष्टी आल्या, पण मला पुन्हा आर्ची किंवा पुन्हा सैराट करायचं नव्हतं. आणि जेव्हा कागर माझ्याकडे आला तर मला एकंदरीत विषय आवडला. माने सर होते दिग्दर्शक म्हणून, त्याच्यात माझी भूमिका छान होती, तर मला असं वाटलं पुन्हा लोकांसमोर जायचं असेल तर काहीतरी चांगला विषय घेऊन जायला पाहिजे. आणि मी कागरच्या माध्यमातून येते तर गाणं येतंय, टीझर येतोय, ट्रेलर तुम्ही पाहिला, लोक 3 वर्षानंतरही तितकंच प्रेम करतायत आणि तसाच रिस्पॉन्स देतायत बघून खरंच आनंद होतोय. हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी बघावा असे रिंकू राजगुरू म्हणाले.